नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे माननीय शरद पवार साहेब यांची मोठी घोषणा मोठी बातमी एकोणीस मार्च काही मिनटापूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोरत्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सब्स्क्राइब बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राची ताजी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांची महाविकास आघाडीतील काही युवा आमदारांनी भेट घेतली यावेळी त्यांनी भाजपला कितीही प्रयत्न करू द्यात पण मी राज्यात त्यांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही सध्याच्या घडामोडींनी सरकारच्या स्थैर्यावर कोणताही परिणाम होणार नाही असे युवा आमदारांना आश्वासित केले महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार असा विश्वास काही दिवसांपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता यावरून शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं राज्यात सुरू असलेल्या घटनांनी विचलित होऊ नका भाजपकडून बऱ्याच हालचाली सुरू आहेत त्यांचा सामना करण्यास आपण समर्थ आहोत भाजपची स्वप्ने कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होऊ देणार नाही तुम्ही मतदारसंघातील कामावर लक्ष केंद्रित करा आपले सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करणार असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला तर ते लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले